कलर्स मराठी अवॉर्ड्स 2023 सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईमध्ये दिमागदार पद्धतीने करण्यात आले. आता कुठलाही सोहळा म्हटलं की कलाकारांचा रेड कार्पेट लुक कसा असेल याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. यंदाही आपल्या लाडक्या कलाकारांचा रेड कार्पेट लुक पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. पण या रेड कार्पेटवरती सगळ्यात जास्त चर्चेचा लुक ठरला तो म्हणजेच सौरभ चौगलेचा, म्हणजेच जीव माझा गुंतला मालिकेत मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ चौगले याचा. खरं तर सौरभचा यंदाचा रेड कार्पेट लुक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. पण पहा, सौरभला हा लुक का करावा लागला आणि त्याबद्दल त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तो म्हणतो की शो मस्ट गो ऑन. जसं कळलं की कलर्स मराठी अवॉर्ड्स जवळ आलेत, मी तयारीला लागलो की यंदा रेड कार्पेटवरती स्टायलिंग काय करायची आणि स्टेजवरती परफॉर्म करायला मिळणार. मी आतुरतेने वाट पाहत होतो. डिक्लेअर झालं की मी आणि योगिता म्हणजेच अंतरा परफॉर्म करणार आहोत. मग फेब्रुवारीच्या स्टार्टिंगपासून सगळं ठरलं की काय करायचं, कुठले कपडे घालायचे, त्याचा कलर कोणता असणार, सगळं काही फायनल झालं. आणि इतकंच नाही तर आमच्या स्टायलिस्टने कपडे देखील शिवायला घेतले. पण मग 15 फेब्रुवारीला शूट करताना माझ्या पायाला इजा झाली. नंतर कळलं की सॉफ्ट टिश्यू इंजुरी झाली आहे. मला 15 दिवसांची बेडरेस्ट सांगितली गेली आणि माझा परफॉर्मन्स देखील कॅन्सल झाला. जो कॉस्ट्युम ठरला होता त्याप्रमाणे काहीच घडणार नव्हतं, कारण माझा पाय प्लॅस्टरमध्ये होता. रेड कार्पेटलाही जाता येणार नाही आणि गेलो तर व्हीलचेअर किंवा वॉकर घेऊन कसं चालू शकतो या विचारात मी होतो. पण मग ठरवलं की काही करून रेड कार्पेट अटेंड करायचाच. जर आता आयुष्याने अशी परिस्थिती आणली आहे तर मग त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यालाच पॉझिटिव्हली घेऊ. मग ठरलं की रेड कार्पेटवर शॉर्ट घालून जायचं, पायातल्या प्लॅस्टरला पेंट करायचं आणि आपली जी काही थीम आहे ती प्लॅस्टरच्या अवतीभवती करायची. मग 3 दिवस प्लॅस्टरवरती पेंटिंग चालू होतं. असा ठरला माझा हा रेड कार्पेटचा लुक. आणि प्लॅस्टरवर लिहून घेतलं शो मस्ट गो ऑन. तुम्हाला मल्हारच्या या पोस्टबद्दल काय वाटतं हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मनोरंजन विश्वातल्या अशाच नवीन नवीन घडामोडी ऐकण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा.